प्रत्येक आज कसब्यामध्ये मी प्रचाराला आले. आज आम्ही एक रॅली केली, त्याचा प्रचंड प्रतिसाद होता. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा होता, कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत दानगा उत्साह मला पाहायला मिळाला. मला वाटतं कसब्याच्या या जागेमध्ये आमचा विजय निश्चित आहे. उद्धव ठाकरेंना फोन केला होता सगळ्यासाठी, त्याच्यात आता सगळ्या चर्चा अशा होत्या की तुम्ही नक्की काय बोलला. असं काहीही नाही, हा आपला तुम्हीच कोणीतरी असं काहीतरी गडबड करून टाकता. कोणताही आत्ताचा विषय काय आहे, मी इथे आलेली आहे ते हेमंतजी रासने यांच्या प्रचाराला. ते भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत. मी गेले 3 दिवस पुण्यामध्ये मुक्काम ठोकून आहे. पिंपरी चिंचवडला काल दिवसभर होते, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करते. ही बातमी ज्यांना आवडत नाही ते दुसऱ्या बातम्या करतात असं मला वाटतं. काही खरं तर गिरीश बापट प्रचारासाठी उतरले होते आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळावायला मिळाला होता. मात्र गिरीश बापटांचाच एक एलिमेंट घेऊन आता काँग्रेस त्याच्यावर राजकारण करतो, हे कितपत घेऊन. गिरीश बापट हे या पक्षाच्या जन्मापासून पक्षासोबत आहेत. पक्षाच्या संघटनेत त्यांनी काम केलं, विधानसभेमध्ये त्यांनी काम केलं, लोकसभेमध्ये ते गेले आणि हे सगळं एवढं आयुष्य पक्षाला वेचल्यानंतर पक्षाच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी त्यांच्या मनामध्ये सुद्धा तेवढीच उत्सुकता असेल आणि हेमंत रासने यांना आशीर्वाद द्यायला ते आले असतील तर ह्याच्यामध्ये गैर वाटण्यासारखं काय आहे असा माझा प्रश्न. कारण भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आता परत एकनाथ शिंदे आले, म्हणजे खूप मोठी दिग्गज पोच त्यांनी. भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त दिग्गज असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, पण आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते म्हणून इथे प्रचाराला आलेलो आहोत. आता आमच्या पुढे उपमुख्यमंत्री कोणी आहे, मुख्यमंत्री कोणी आहे, कोणी प्रदेशाध्यक्ष, तर ते दिग्गजच आहेत, त्याच्यात काय कारण नाही. पण आम्ही इथे जे येतोय ते भाजपचा कार्यकर्ता म्हणून येतोय, भारतीय जनता पार्टीला विजयाकडे नेण्यासाठी येतोय. निवडणूक चुरशीची वाटते, मी प्रत्येक निवडणूक चुरशीची समजूनच लढली पाहिजे, म्हणजे कार्यकर्ता अलर्ट राहतो. निवडणूक चुरशीची असली तरी आम्हाला शंका अजिबात विजयाची नाही, आम्हाला जास्तीत जास्त मतं घ्यायचे त्यासाठी आम्ही काम करतो. तुम्ही आता जिकडाला तिकडच अजित पवार यांची रोड शो, त्यांची पण रॅली सुरू आहे, त्यांना सुद्धा प्रचंड मोठी गर्दी दिसते. त्यांनी आता बोलताना असं सांगितलं की ही कसबा आता आपलाच आहे, समोर दिसणारी गर्दी पाहून आपण जिकणाऱ्यावर काही मत नाही असं निघत. ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करतायत, मी माझ्या पक्षाचा प्रचार करते. स्वतःच्या पक्षाच्या प्रचाराला येऊन कोणी स्वतःच्या पक्षाच्या विरोधात प्रचार कसा करेल. ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करतायत, मी माझ्या पक्षाचा प्रचार करते. स्वतःच्या पक्षाच्या प्रचाराला येऊन कोणी स्वतःच्या पक्षाच्या विरोधात प्रचार कसा करेल किंवा कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण कसं करेल. तेही चांगलंच बोलतायत स्वतःच्या पक्षाविषयी, आम्ही आमचं बोलतोय. पण आमचा आत्मविश्वास प्रचंड दांडगा आहे, परिस्थिती सकारात्मक आहे, सरकार आमचं आहे, लोक विजयाकडे वाटचाल करणारे आहेत, स्थिर सरकार आहे आणि आपल्याला विकास मिळेल या भावनेमध्ये लोक आम्हाला विजय देतील असा मला विश्वास. मतदारांशी संवाद आता मी साधेन, कारण आता मतदारांशी संवाद साधता आला नाही रॅलीमुळे. पण इथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी, कारण शेवटी कसब्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, पण राज्यामधली सत्ता, महानगरपालिकेमधली सत्ता आणि सगळ्या सत्ता जेव्हा एकजीवपणे काम करतील तेव्हा कसब्याचा विकास कोणी रोखू शकणार नाही. पदवीधरच्या निकालाचा निश्चितच निराशाजनक होता आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता अजून ताकदीने कामाला लागले की आता आपल्याला कुठलंही कोणताही स्टोन अनटर्न ठेवायचं नाही अशी कार्यकर्त्यांची सुद्धा भावना. हा विषय परवाच्या दिवशी झालाय, तर आता मीडिया इतका फास्ट आहे की दर 2 तासाला नवीन त्यांना बातमी मिळत असते. मी परवाच्या दिवशी याच्यावर उत्तर दिलं, कालही दिलं, आता मी ठरवलं याच्यावर उत्तर द्यायचं. अमित शहा पुण्यावर येऊन गेले, राष्ट्रवादीचे यांनी टीका केली की अमित शहा गुजरातचे आहेत, महाराष्ट्रात नागपूर सुरू आहे, आम्ही आमचं समोर आहोत. अरे मग महाराष्ट्रातले राष्ट्रीय नेते दुसऱ्या राज्यात प्रचाराला जातात तर दुसऱ्या राज्याने असं म्हणावं का? राष्ट्रीय नेता हा राज्याचा नसतो एका, तो देशाचा असतो.
आणि जेव्हा 370 सारखं कलम हटवलं तेव्हा अमित शहा देशाचे होते. या देशाला एक स्वतंत्र आणि सुरक्षित सरकार देण्यासाठी पावलं उचलली तेव्हा अमित शहा देशाचे होते, मात्र ते राज्याचे नाही असं म्हणणं चुकीचं आहे. थँक्यू.